ही कविता त्यांना समर्पित, जे आवणीच्या टायमात बोकड्याचा हाळा खाऊन खेडाची पाळी आल्या कोळे लोकून राहते त्यांना कविता समर्पित। कवितेचं नाव आहे बोकड्याचा हाळा। बोकड्याच्या आहळ्यावर फारदन पिजेल, बोकड्याच्या आहळ्यावर फारदन पिजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल। बोकड्याच्या आहळ्यावर फारदन पिजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल। मंदिरावरच भात लावाये तर तोंड फिरून नेतय, मंदिरावरच भात लावाये तर तोंड फिरून नेतय, जर वाटत जर घातलं तर उडापडे जातय। तारकटून लावेल त्या आखा भात कुजेल, तारकटून लावेल त्या आखा भात कुजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल। बारा माणसा बांधली बोकडी आणि बोकड्यावर, बारा माणसा बांधली बोकडी आणि बोकड्यावर, कुणी रक्ती आतड्यावर आणि कुणी राहिला कातड्यावर। काही डाव पक फक्त वाट्यावरच पिजेल, काही डाव पक फक्त वाट्यावरच पिजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल। आवणीच्या टायमात ती माणसा सांगायला गेली, आवणीच्या टायमात ती माणसा सांगायला गेली, बारा माणसापैकी तहा सात माणसाच आले। वाट खाणार काही जण पक पेऊन निजेल, वाट खाणार काही जण पक पेऊन निजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल। सात जणांपैकी ही दोघ जण दमारेल, सात जणांपैकी ही दोघ जण दमारेल, एक जण बेस होता बाकी जण खोमारेल। वाट खाऊन दारू पेऊन आखजण सुजेल, वाट खाऊन दारू पेऊन आखजण सुजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भजेल। मंदिरीपेक्षा जास्त खर्च दारू नहाळ्यावर, मंदिरीपेक्षा जास्त खर्च दारू नहाळ्यावर, भात पिकाय गेला तर आखा भात फोकळ्यांवर। 10,000 खर्च तसं 3 पोते पिकेल, 10,000 खर्च तसं 3 पोते पिकेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भुजेल। बोकड्याच्या आहळ्यावर फारदन पिजेल, गऱ्याचा भात लावाये बोकड्या मग भुजेल। धन्यवाद।